उत्सवांनी समृद्ध असा देश आहे। आपल्या देशात अगदी दर महिन्याला एक तरी सण असतोच आणि त्या त्या सणाचं महत्व हे वेगळंच असतं। शिवाय ते सण साजरे करण्याची पद्धतही वेगळी असते आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक सणाच्या मागे एक काहीतरी सायंटिफिक रीजन असतेच। नमस्कार, मी प्रियांका। पीयू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत आहे। श्रावण महिना चालू होतोय आणि त्यातही आलाय अधिक मास। तर आजच्या एपिसोडमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत अधिक मास, त्याचं महत्व, अधिक मासाबद्दलचे समज गैरसमज, जावयाचं महत्व, दीपदानाचं महत्व, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज बोलणार आहे। आणि त्यासाठी आपल्या चॅनलवर परत एकदा आल्या आहेत ज्ञान द्रौपदिनी संस्थेतल्या एक पुरोहिता नीला खडकीकर। नीलाचे नमस्कार। नमस्कार। भारतीय कालगणनेनुसार आपलं शक संवत्सर म्हणजेच चांद्र मासाचं वर्ष हे 355 दिवसाचं असतं। सौर वर्ष हे 365 दिवसांचं असतं, इंग्रजी वर्ष आपण म्हणतो। तर यामध्ये जो फरक आहे 355 आणि 365 याचा मेळ घालण्यासाठी शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी एका 13व्या महिन्याची योजना केलेली आहे। हा, दर महिन्याला सूर्य एका राशीचं संक्रमण करतो, परंतु या 13व्या महिन्यात सूर्य संक्रमण नसतं, म्हणजेच सूर्याचा राशी बदल होत नाही। सूर्य एकाच राशीत असताना जेव्हा 2 चांद्र मासांचा आरंभ होतो तेव्हा पहिल्या येणाऱ्या महिन्याला अधिक मास आणि नंतर येणाऱ्या महिन्याला नीच मास असं म्हटलं जातं। आता यावर्षी 18 जुलै ते 16 ऑगस्ट हा कालावधी अधिक श्रावण म्हणून पाळला जाणार आहे आणि 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर हा कालावधीमध्ये निज श्रावण मास। कारण यावेळेस फार असं कन्फ्युजन आहे या सगळ्या तारखांबद्दल की नक्की कधी चालू होतं, कारण श्रावण महिन्यात आपल्याकडे उपवास असतात, व्रत वैकल्य मंगळागौरी हे सगळं असतं ना, ते नक्की कधी करायचं कळत नाही। कशी आहे आपल्या भारतात सुद्धा वैविध्य आहे प्रदेशानुसार, तसं आपण अमांत मास पाळतो। अमांत मास म्हणजे काय की ज्याचा शेवट अमावास्येनं होतो आणि मग अमावास्या झाली की आपण नवीन महिना सुरू झाला म्हणतो। त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र या प्रदेशामध्ये अमांत मास पद्धती आहे, अमावास्येला महिना संपतो असं मानलं जातं। आणि त्यामुळे आपल्याकडे श्रावण महिन्यातली सगळी व्रत उपवास ही निजम श्रावणामध्ये करायची असतात। उत्तर भारतात मात्र पौर्णिमांत मास पाळतात, पौर्णिमेला त्यांच्याकडे महिना संपतो आणि हा आणि त्यामुळं त्यांच्याकडे मात्र 4 जुलै ते 31 ऑगस्ट इतका सगळा कालावधी श्रावण महिना म्हणून पाळला जातो। अधिक मास या महिन्याला धोंड्याचा महिना का असं म्हटलं जातं? असं असतं, वर्षाचे 12 महिने पार करतानाच आपली तारंबळ उडते, दमछाप होते, त्यात आणि हा 13वा महिना म्हणतात ना दुष्काळात 13वा महिना, तसं हा अजून एक महिना आला म्हणून त्याला मग धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं। तसंच या महिन्यात सूर्य संक्रमण नसतं म्हणून याला मलमास असंही म्हणतात। धार्मिक दृष्टीने मात्र अधिक महिन्याला खूप महत्व आहे। यामागं अशी एक पौराणिक कथा आहे की सगळेजण या अधिक महिन्याला मलमास, धोंड्याचा महिना असं म्हणायला लागल्यामुळं अधिक मासाला वाईट वाटायला लागलं आणि तो विष्णूंकडे गेला आणि विष्णूंना म्हणाला की मला असं सगळेजण हिणवतायत तर मला त्याचं फार दुःख वाटतंय। तेव्हा विष्णूंनी त्याला सांगितलं की अजिबात नाही, तू तर या सगळ्या कालगणनेचं संयोजन करणारा आहेस, वर्षांना जोडणारा आहेस, तुझं महत्व उलट अधिक आहे म्हणून तुला अधिक मास म्हणतात आणि दुसरं मला तू प्रिय आहेस आणि म्हणून तू असं वाईट वाटून घेऊ नको की तुला मलमास म्हणतात, धोंड्याचा महिना म्हणतात, तर तुला शास्त्रकार पुरुषोत्तम मास असं नाव देतील आणि म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं। या महिन्यात वाण द्यायची पद्धत आहे, तर 33च अनारसे असं का एक ठराविक नंबर आहे त्याला? या महिन्यामध्ये वाण का दिलं जातं? तर
विष्णूला हा महिना प्रिय आहे, पुरुषोत्तम मास आहे आणि असं म्हणतात की या महिन्यात आपण जे दानधर्म करू, व्रतवैकल्य करू, ते सगळं अधिक पुण्यकारक आहे. अधिकस्य अधिकम फलम असं म्हटलं जातं. म्हणजे सगळं जे फळ नेहमीच्या ह्याच्यात असतं, दानधर्मात असेल, व्रतपूजनात असेल, ते या महिन्यात केलं असतं त्याचं फळ अधिक आहे. या महिन्यात वाण द्यायची पद्धत आहे तर अनारसे का दिले जातात, तर अनारसे म्हणजे अपूपदान याला म्हटलं जातं. अपूपदान म्हणजे काय, तर जाळीदार पदार्थाचं दान केलं जातं आणि म्हणून जाळीदार असलेले अनारसे, बत्तासे, मैसूर हे पदार्थ दान दिले जातात. तांदळाच्या पिठामध्ये तूप आणि गुळ मिसळून केलेले अपूप म्हणजे अनारसे. आणि हे 33 का, तर आपल्याकडे पंचांगामध्ये तिथी, वार म्हणजे नक्षत्र, करण, योग अशी पंचांग असतात. त्यामध्ये चांद्रमासामध्ये किती तिथी येतात, तर 360 तिथी असतात. तर सौर वर्षामध्ये तिथी असतात 371. तर त्यामुळं ह्या 11 तिथींचा फरक असतो. चांद्र वर्षात 360 तिथी आणि सौर वर्षात 371 तिथी. मग हा 11 तिथींचा मेळ दरवर्षीचा राहिलेला, हा तो दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिकामध्ये समावेश म्हणजे त्याचा समन्वय केला जातो. आणि म्हणून 11 × 3 म्हणून 33 असं त्या 33 महत्व आहे. म्हणजे सायंटिफिक वेने कॅल्क्युलेशन केलेलं आहे. मस्त. म्हणजे आम्हाला हे फक्त माहिती होतं की 33 अनारसे देतात किंवा 33 प्रकारचे काहीतरी जाळीदार असे पदार्थ देतात, पण ह्याच्या मागची की हे असं चांद्र वर्ष आणि सौर वर्ष याचा मेळ घालायचा आहे. तसं मग तिथींमध्ये पण जसं दिवसांमध्ये 10 दिवसाचा प्रत्येक वर्षात फरक आहे 2 वर्षांमध्ये, तसं तिथींमध्ये 11 दिवसा फरक आहे. आणि हा 11 तिथींचा मेळ दर 3 वर्षांनी घातला जातो, म्हणून 11 × 33 म्हणून 33 महत्व या महिन्यामध्ये. छान माहिती दिली तुम्ही. हे वाण आता तुम्ही जे सांगितलं 33 अनारशांचं वाण जावयालाच का देतात, याचं कारण म्हटलं तसं सुरुवातीला की हा महिना विष्णूला शरण गेला होता आणि विष्णूला या विष्णू पूजनाचं या महिन्यामध्ये महत्व आहे. विवाह समारंभामध्ये मुलीचे आई वडील जावयाला आणि मुलीला नमस्कार करतात, विष्णू आणि लक्ष्मी समजून. आणि म्हणून हे वाण विष्णू रूपी जावयाला देण्याची पद्धत आहे. 33 अनारसे घालून ताट दिलं जातं आणि ते वाण जावयाला दिलं जातं. असं म्हणजे कुठली कुठली व्रत करावीत आणि कुठली करू नये आणि त्याच्या मागचे. या महिन्याला मलमास म्हणतात, असं सांगितलंच आहे. सूर्य संक्रमण नसतं आणि त्यामुळं विवाह, उपनयन, वास्तुशांती अशी कार्य या महिन्यात होत नाही. पण या महिन्यामध्ये व्रत करण्याला आणि ती त्या ते नेमधर्म करण्याला फार महत्व आहे. याचं कारण असं आहे की विष्णू सहस्रनामाचा जप करतात या महिन्यामध्ये. म्हणजे विष्णू सहस्रनाम म्हटलं जातं, अनेक दान दिली जातात. अनेक दानामध्ये रोज सायंकाळी नेमानं देवापुढे दिवा लावायचा आणि तो दिवानंतर शेवटी एखाद्या ब्राह्मणाला दान द्यायचा. त्या दीपदानाचं महत्व आहे. ते काय महत्व आहे, तर असं म्हणतात की त्यामुळं वंध्येचं वंध्यत्व करतं, म्हणजे तिला पुत्र प्राप्ती होते. आपल्याकडे म्हणतात ना वंशाचा दिवा, तर पुत्र प्राप्ती होते. तसं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं, पतीचं आयुष्य वाढतं आणि आपले जे काही मनोरथ असतील ते या दीपदानामुळं पूर्ण होतात. आपण दुसऱ्याला ऊर्जा देतो, प्रज्वलन करतो आणि म्हणून या गोष्टींमधला महत्व आहे. आणि म्हणून पहिलं एक म्हणजे दीपदान केलं जातं. दुसरं म्हणजे अधिक महिन्यात असाही नियम करतात, उपवास करतात किंवा एक भुक्त राहतात. आता एक आणि ते जेवण करताना मौन पाळतात. मौनाचं महत्व असं आहे की जणू काही एक दिवस आपण मौन पाळून जेवण केलं की ते उपवासाचं पुण्य मिळतं. आणि आपल्याकडे म्हण आहे मौनम सर्वार्थ साधनम. मौनाचं महत्व काय आहे, कलह होत नाही,
आपल्या मनावरती ताबा येतो, म्हणजे कलहापासून दूर राहतं. तसंच मौनामुळे जे म्हटलं तसं उपवासाचं जे पुण्य असतं तेही त्या मौनाने मिळतं आणि मौनामुळे सौभाग्य प्राप्ती होते असं आपले शास्त्रकार म्हणतात. आणि त्यामुळं मौन पाळून जेवण करणं किंवा काही वेळा शक्य असेल तर उपवास करणं याला महत्व आहे. तसंच या कालावधीमध्ये मग नामस्मरण करतात, देवाचं स्मरण करतात. तसंच आपल्या आवडत्या वस्तूंचा त्याग करतात, म्हणजे अगदी रोजच्या व्यवहारातल्या चहा कॉफी किंवा एखादा आवडीचा खाद्यपदार्थ हा टाळला जातो. याचं कारण आपल्या मनावर संयम यावा, संयम प्राप्त व्हावा आपल्याला, म्हणून अशी व्रत केली जातात. स्नान करण्याची सुद्धा पद्धत आहे या महिन्यामध्ये, म्हणजे आवळ काठी म्हणजे आवळ्याची उटी अंगाला लावून स्नान केलं जातं. आवळा हा औषधी आहे, कांतीवर्धक आहे आणि आरोग्यदायी आहे. तसंच नदीच्या किंवा तीर्थाच्या क्षेत्री जाऊन स्नान केलं जातं असं हे स्नानाचंही महत्व अधिक महिन्यामध्ये आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि म्हणून या महिन्यामध्ये 33 मेहुणं बोलवतात जेवायला. आणि हे धोंड्याचा महिना म्हटलं तसं मोदकाप्रमाणे पुरण भरून धोंडे धोंड केले जातात, पुरणाचे धोंड म्हणतात त्याला, मग ते जेवाय जेवणात ठेवले जातात. इतर जसं आपण गोड एखादा पदार्थ ठेवतो तसं ते पुरणाचे धोंड जेवणामध्ये ठेवतात. यथाशक्ती दान दिलं जातं, ब्राह्मण भोजन दिलं जातं, म्हणजे ज्याला जे शक्य आहे ते त्यांनी करावं, त्याचं पुण्य त्याला मिळतं. आणि आताही 33 नंबर आहे, हा 33 महत्व आहे. मग आपल्याला आता समजा 33 अनारसे शक्य नसतील तर काही लोक 33 सुपाऱ्या देतात, 33 बत्तासे देतात, 33 फळं देतात. जे आपल्याला शक्य आहे ते आपण 33 ह्यानी द्यावं असं म्हणतात. त्याचप्रमाणे नियमानं गाईला गोबरास घातला जातो आणि तो गोबरास म्हणजे अखंड भाकरी किंवा पोळी अशी ती गाईला दिली जाते. त्यामुळं यामध्ये सगळ्यामध्ये अन्नदान किंवा काहीतरी दान आपल्या हातून व्हावं की ज्यामुळे आपल्याला पुण्य मिळेल. नामस्मरणाचं महत्व तर आपल्या धर्मामध्ये एरवी सुद्धा आहे की काही वेळ असेल तर नामस्मरण करत राहावं आणि म्हणून या महिन्यामध्येही नामस्मरणालाही महत्व आहे. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला जातो, कलह होत नाही, आपल्या मनावरती ताबा येतो, म्हणजे कलहापासून दूर राहतं. तसंच मौनामुळं जे म्हटलं तसं उपवासाचं जे पुण्य असतं तेही त्या मौनाने मिळतं आणि मौनामुळे सौभाग्य प्राप्ती होते. किंवा अगदी जवळचं एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन त्या तीर्थक्षेत्री जायचं देवाला दर्शनाला, अशाही हे पाळली जातात. त्याचप्रमाणे महिनाभर काही लोक अधिक महात्म्य वाचतात. अधिक महात्म्यामध्ये काय आहे, पुराणातल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की कसं अधिक मासाचं पालन केलं तर कसं पुण्य मिळतं फळ मिळतं, अशा कथा छोट्या छोट्या त्या अधिक मासाच्या पोथीमध्ये आहेत. मग ती पोथी वाचावी किंवा ऐकावी आणि नंतर महिन्याच्या शेवटी एखाद्या सुवासिनीला ती पोथी दान म्हणून द्यावी, तिची ओटी भरावी. किंवा काही लोक हळदी कुंकू जेवण शक्य नसेल तर 33 बायकांना हळदी कुंकवाला बोलवतात, मग पोथी देतात किंवा काय नारळाने ओटी भरतात. ज्याला जे शक्य असेल ते त्यांनी करावं आणि या अधिक मासाचं पुण्य जोडावं. यावर्षी 18 जुलै ते 16 ऑगस्ट हा कालावधी अधिक श्रावण आहे. आपले जे उपवास आहेत श्रावणातले, मंगळागौरी आहेत, लोकांना आता प्रश्न वाटतो की मग हे 2 महिने करायचं का, आठ मंगळागौरी श्रावणी सोमवार आले, तर तसं नाहीये. अधिक श्रावणामध्ये ही आता आपण जी बोललो की व्रत करावी, दानधर्म करावा, नामस्मरण करावं, पण आपले जे मंगळागौरी आहेत, श्रावणी सोमवार आहेत, हे सगळे मात्र निज श्रावण मासात करायचे आहे. म्हणजे 17 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये करायचे आपले उपवास, मंगळागौरी वगैरे, श्रावणातली व्रत, सोमवार श्रावणातली व्रत या कालावधीत करायचे आहेत. आणि मी म्हंटल तसं उत्तर भारतामध्ये मात्र 2 महिने एवढे दिवस चालतं ते.
तेव्हा आता आपण अधिक मासाचं महत्व जाणून घेतलंय, तर आपल्या सगळ्यांना जे शक्य असेल ते आपण व्रत पाळूया, नियम पाळूया आणि अधिक मासाचं पुण्य सगळ्यांनी मिळून जोडूया, वाढवूया. नक्कीच फारच छान, आपल्याला अधिक महिना त्याच्याबद्दलचे समज, गैरसमज, मसत पाळायची व्रत आणि कुठली पाळायची नाही, कुठल्या गोष्टी करायच्या नाही, या सगळ्यांची आपल्याला आज मस्त माहिती मिळाली. धन्यवाद नीलाताई आजच्या एपिसोड मध्ये आल्याबद्दल. खूप छान आपल्या सगळ्यांना माहिती मिळाली आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि पीयू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.